नमस्कार, मी काचल फुलसुंदर. शिवनेर प्राईमच्या आरोग्य मंत्र आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. अपचन, गॅस, पोटदुखी आदी समस्या या पचनक्रियेशी संबंधित आहेत. पचनक्रिया बिघडली की या समस्या होतात याची विविध कारणे असून ती आहाराशी संबंधित आहेत. पचनक्रिया बिघडली की शरीरावर वेगवेगळे दुष्परिणाम ताबडतोब दिसून येतात. यासाठी पचनक्रिया सुरळीत राहणे खूप महत्त्वाचे आहे. बिघडलेली पचनक्रिया ठीक करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. पहिलं आहे, कोमट पाण्यामध्ये कच्ची हळद मिसळून प्या, गॅसेसचा त्रास कमी होतो. दुसरं आहे, जेवणानंतर अननस किंवा अननसाच्या रसाचे सेवन करा. तिसरं आहे, नारळाच्या तेलामुळे पचनक्रिया सुधारते, अपचन, बद्धकोष्ठता, ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. चौथा आहे, पुदिन्याचा रस किंवा पाणी चावून खाल्ल्यास पोटातील गॅस, पोटदुखी, पोटाला आतील बाजूने सूज कमी होते. पाचवा आहे, पपईचे सेवन केल्यास 24 तासांच्या आत पचनक्रिया सुधारते. सहावं आहे, 1 वाटी दही खावे, त्यामुळे पोटांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. सातवा आहे, केळ्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते. वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून आपल्यापर्यंत पोचवत आहोत. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते, त्यामुळे उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. चला तर मग आपल्याच्या शिवनेर प्राईमच्या आरोग्य मंत्र आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात याचवेळी शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम आरोग्य मंत्र. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.